ऍक्शन. एकदा अशी गंमत झाली की आम्ही पुण्याला राहतो, ते घर खूप लहान होतं आणि पहाटे पहाटे त्यावेळेला स्टोव होते सगळीकडे, स्टोवचा मोठा आवाज यायचा. कुठे होतं घर? पुण्याला, तपकीर गल्ली, बुधवार पेठ. एकदम छोटीशी खोली होती घर, म्हणजे काय खोलीच म्हणायची, घर कसलं आलं 10x10 खोली होती. पण आजोबा तिथे पण आनंदाने राहायचे. तिथे पहाटे पहाटे आई वडील उठून काहीतरी दिवसाच्या दिनचर्यासंबंधी बोलत असत, किंवा काय त्यावेळेला कसं काय मॅनेज करायचं असं काहीतरी बोलत असतील. तर एकदा आजोबा पहाटे उठले, त्यावेळेला आमचे आई वडील दोघं आपसात काहीतरी बोलत होते आणि ते ना धड दिसत पण नसे आणि त्यांना ऐकू पण कमी यायचं. पण हे जे त्यांचं व्यंग होतं ते त्यांनी किती विनोदाने घेतलं होतं बघा. आधीच मी बधेर त्यात हिस्टोह वाजे, ऐकू नये तुम्ही परस्पर बोलता जे. तो एक कान दुसरा धडतो बघे ना, डोळे असे तुम्ही कुठे बसला दिसे ना. पण एवढं जरी होतं तरी समाधान कसं होतं बघा. त्याच काव्यामध्ये पुढे म्हणतात, दे ती पुत्र मला उजाड तचहा तैसे 10 वाजता, दे ती भोजन मत स्नुषा मधुरसे वाटे मजा जेविता. मध्ये दे ती चहा फराळ मजला रात्री पुन्हा भोजना, लाभे हे सगळे पूर्व सुकृते ऐसेच वाटे मन. हे पूर्वजन्मीचं काहीतरी माझं पुण्य आहे म्हणून मला असे मुलं आणि सुना भेटल्या असं ते आवर्जून सांगायचे. लाभे सगळे पूर्व सुकृते ऐसेच वाटे मना.